सांगली जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि या मतदान प्रक्रियेची जी तयारी आहे ती तयारी आजपासून सुरुवात झाले. आपण पाहतोय ईव्हीएम मशीन या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्रावरती कर्मचाऱ्यांनी नेमलं गेलंय त्या ठिकाणी ईव्हीएम मशीनची तपासणी करून हे कर्मचारी आता रवाना होताना चित्र आपल्याला दिसून येते. सांगलीमधील अप्पर तहसील कार्यालयासमोरचं हे चित्र आहे. साधारणतः जिल्हाभरामध्ये ज्या 84 ग्रामपंचायत ठिकाणी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या त्या ठिकाणी आता हे कर्मचारी आपलं ईव्हीएम मशीनसह अन्य जे मतदानाचं जे साहित्य आहे ते साहित्य घेऊन रवाना होत आहेत. साधारण जिल्ह्याभरामध्ये ज्या 84 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे त्यामध्ये बहुतांश त्यातील स्थानिक नेते, तालुक्यातील नेते आणि आमदार आणि खासदार यांची देखील या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठापनाला लागलेली असते आणि साधारणतः शिराळा आणि कवठे मंकाळ या तालुक्यामध्ये मोठ्या संख्येनं ग्रामपंचायतीची निवडणुका आहेत आणि अन्य जे काही तालुके आहेत त्यामध्ये काही प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये जे ग्रामपंचायत आहेत त्यांची निवडणूक पार पडणार आहे. तर उद्या या सकाळी सांगली जिल्ह्यामधील 84 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना जवळपास 1505 उमेदवारांचं या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसून येत आहेत. कॅमेरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.